प्रत्येक राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण, उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य ऐकायला विसरू नका. राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरकारनामाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. मराठी चित्रपट विश्वामध्ये कदाचित यापूर्वी असं कधीही घडलं नसेल अशी घटना घडली, आणि ती म्हणजे की प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी रडून आपल्या चित्रपटाला कशा प्रकारे मल्टीप्लेक्समध्ये डावललं गेलं हे सांगितलं. आता त्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आणि हिंदी चित्रपटांना स्क्रीन्स मिळतात पण मराठी चित्रपटांना नाही, तर टीडीएमला स्क्रीन का मिळाल्या नाहीत असा प्रश्न भाऊला विचारला गेला आणि पण त्याची दखल घेतली गेलेली. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये मनोरंजन विश्वातलं कोणीही बोललेलं नाही. तर मी युगंधर तज्ञ सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज आपण टीडीएमचे दिग्दर्शक भाऊराव कराड यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर भाऊ, तुझं आमच्या सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर भाऊ, तुझा पहिला म्हणजे खाडा आला, त्याच्यानंतर बबन असेल, हैदराबाद कस्टडी असेल आणि आता टीडीएम आला, तर हे सगळे चित्रपट आले आणि त्याच्यानंतर त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळाला, तर ह्या प्रत्येकाच्या मागची काही वेगळी ना वेगळी एक स्टोरी आहे. जसं की आता टीडीएमच्या याच्यानंतर हे ते जाणवलं गेलं, तर ह्या काही तुझ्याबाबत ह्या ज्या गोष्टी घडल्यात ह्या जाणीवपूर्वक काही हेतूपूर्वक त्या झाल्या असं तुला वाटतं का? तसा जर विचार केला ना तर म्हणजे हे जे घडलं ते हे चुकीचं घडलंय पहिली गोष्ट, आणि सगळ्यांनाच ते जाणवतं की हे चुकीचं घडलंय आणि ते जाणीवपूर्वक घडवलंय. तर हे सगळ्यांचं मत आहे, कारण त्यावर मी बोलण्यापेक्षा लोक व्यक्त होत आहेत, काही जाणकार मंडळी किंवा हे होत आहेत, तर ते असं होऊ नये असं माझी अपेक्षा आहे. आणि तसं होण्याचं खरं काही कारण नव्हतं, कारण त्या दिवशी दोनच मराठी सिनेमे होते, इतर वेळी भरपूर सिनेमे असतात ना, 4-4, 5-5 सिनेमे असतात, त्यांच्या बाबतीत ते व्यस्त होत नाही, कारण ते झालं ते जरा चुकीचं झालं असं माझं म्हणणं आहे. अच्छा भाऊ, तुझ्या यापूर्वीच्या चित्रपटांना देखील स्क्रीन मिळण्यात काही अडचण आली होती का? नाही, यापूर्वी नव्हतं झालं असं काही. अच्छा, त्याचं प्रमोशन एकदम प्रॉपर झालं होतं. हा, त्याचं प्रमोशन झालं होतं, याही सिनेमाचं प्रमोशन झालं होतं. अच्छा, प्रमोशन झालं असं काही नाही झालं असं म्हणता येत नाही ना, कारण प्रमोशन जर झालं नसतं तर जी 40-50% थिएटरमध्ये लोक येत होते ती आली नसती. अच्छा, आम्ही सोशल मीडियावर तिच्या पोस्ट वाचतो की त्याच्यामध्ये बऱ्याचसा जो सूर आहे हा भाऊ तुझ्या विरोधातला आहे, की म्हणजे तुला माहिती होतं की तुझ्या जोडीनं आणखी एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय आणि बऱ्याचशा लोकांचं असं एक म्हणणं आहे की ज्या वेळेस भाऊचा चित्रपट थिएटरमध्ये आला त्यावेळेस आम्हाला कळलं की त्याचा तो चित्रपट प्रदर्शित झालाय. म्हणजे सोशल मीडिया म्हणजे फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, ट्विटर म्हणा, म्हणजे जे काही सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे भाऊचा टीडीएम हा ज्या वेगानं किंवा ज्या आणखी इन्स्टन्सली पोहोचण्याची गरज होती तितका तो गेला नाही असं त्या नेटकऱ्यांचं म्हणा, कमेंट्स करणाऱ्यांचं म्हणणं आहे. तर यात कितपत तथ्य आहे, म्हणजे याबद्दल तू काय सांगशील? नाही, याच्यात अजिबात तथ्य नाही, कारण याच्यामध्ये जे बोलणारे कोणी आहे ना ते 2% लोक आहेत आणि ते ठराविक गोटातून बोलतात असं वाटतं. बरोबर. हा, हे काय आणि बाकीच्या लोकांना माहिती आहे ना, बाकीच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना, ज्या 99% लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्यापर्यंत सिनेमा पोहोचलाय, ते आले होते सिनेमाला, ते काहींनी बघितला आहे. अच्छा, जे कोणी बोलतोय आता तर ते बोलण्याला म्हणजे जर आता साधी गोष्ट आहे, इंडस्ट्रीत असणाऱ्या म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये असणारा एखादा माणूस जर बोलत असेल आम्हाला माहितीच नव्हता सिनेमा, तर मग हे याच्यात काही लॉजिक किंवा तथ्य वाटतं का? इंडस्ट्रीतल्या माणसाला जर हेतूपूर्वक काही जाणीवपूर्वक एखाद्याला टार्गेट करणं म्हणा किंवा थोडस मानसिक खर्ची करणं तसंही असू शकतं ना, तसंही असू शकतं, कारण चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या माणसांना माहित नसेल आणि असं तुम्ही म्हणत असाल तर मग ही हास्यास्पदच गोष्ट आहे ना. आता मीडियात काम करणाऱ्या माणसाला समजा सकाळ वृत्तपत्रात किंवा सकाळ मीडियात काम करणाऱ्या माणसाला एबीपी काय करते किंवा हे काय चाललं हे जर माहित नसेल तर हे असं होतं ना की जरासं. बरोबर. हा, तर मला ते म्हणायचं की एकाच याच्या विभागात सगळे जे कोणी कलाकार असं म्हणतात, अच्छा जे कोणी कलाकार असं म्हणतात की म्हणजे भाऊनं
ही माहिती करून घ्यायला हवं होतं की कुठले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत नजीकच्या काळात, आणि थोडं त्यांनी प्रमोशन आणखी लांबवलं असतं तरी चालला असतं, पण तरी काही करायला नको होती. यात काय तथ्य नाहीये, यात काय नाही, कारण जरी दुसरा एखादा सिनेमा असला तरी दोन सिनेमे होते मराठी, बाकी याच्यात इतर वेळेला चार चार पाच पाच सिनेमे असतात, सहा सहा सिनेमे असतात, त्याबद्दल कुणी काय बोलत नाही. मला हे काही लॉजिक कळत नाही, दुसरा सिनेमा आहे म्हणून हे करणं. नाही, त्या संदर्भातला प्रश्न मी तुला पुढे विचारणारच करत. तर आणखी एक माझा प्रश्न असा होता की ग्रामीण बाजाचे मराठी चित्रपट तयार करण्यात जे आणखी कुठले दिग्दर्शक आहेत, तर त्याच्यामध्ये भाऊ तुझं नाव आता घेतलं जाते. तर ह्या असं असताना आपल्याच मातीतले चित्रपटांना जेव्हा डावललं जातं तेव्हा सगळ्यात खुपणारी गोष्ट, एक आपण आता एक सर्जनशील दिग्दर्शक म्हणून तुला खुपणारी गोष्ट कुठली, कुठल्या गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं? याच गोष्टीचं वाईट फक्त वाटतं की कलाकार म्हणून एखाद्याला संपून आहे किंवा असा हे होऊ नये, कारण हे कलाकृतीचा किंवा कलाकाराचा मद्र असल्यासारखी गोष्ट आहे. जर कलाकृती लोकांपर्यंत पोहोचतच नाही, पोहोचू दिली जात नाही, लोकांना जर नाही आवडली ना तर तुम्ही मान्य करेल ना की लोकांना आवडत नाही, मग आपली काय मीच म्हणणार नाही. लोकांचा रिस्पॉन्स आहे, लोकांना पाहिजे, बरं लोक जाऊन जाऊन जर बघतात ह्या थिएटरला चौकशी करतात, त्या थिएटरला चौकशी करतात, ते सांगतात की हे नाही. ही जी गोष्ट आहे ही चुकीची, हीच मला जास्त टोचलेली गोष्ट आहे की जर चालत असताना चालतो, माझं म्हणणं नाही की माझा सिनेमा चालला, जर त्याला प्रतिसाद नसेल तर मीच म्हणणार नाही की बळत चालवा. बरं, बाकी सिनेमे जे चालले त्यांचा ऑडियन्स चेक करा, त्यांचा रिसर्च चेक करा, कुठल्या सिनेमाला ऑडियन्स हे पण कळेल ना. बरोबर, ज्या सिनेमाला स्क्रीन आहे त्या सिनेमा त्या सिनेमाच्या ज्याच्यामध्ये लोकांनीच व्हिडिओ पाठवतात ठिकाणी फेकून किंवा चार पाच ऑडियन्स होतात, इथे माझ्या सिनेमाला 40-50 लोक तरी होते. हीच खंत आहे की जर चाललेला चालतोय त्या सिनेमा चालवला पाहिजे, जर चालत नसला तर ठीक आहे मग तुम्ही काढा असणार माझं, त्याबद्दल काय म्हणणार. ओके ओके, मराठी चित्रपट आणि मराठी प्रेक्षक याविषयी काय सांगशील? कारण हे चित्र समजा जर का हे चित्र म्हणण्याची ही घटना जर का टॉलिवूडमध्ये घडली असती तर तिथली लोक रस्त्यावर उतरले असते, म्हणजे हे तुलाही चांगलं माहिती आहे. तर म्हणजे आपण आपला प्रेक्षक इतका असंवेदनशील म्हणा की भित्रा आहे का असं तुला वाटतं का, किंवा आपल्या ऐकूनच आपल्या मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल तू काय सांगशील? नाही, आपला प्रेक्षक खूपच संवेदनशील आहे, कारण ही घटना जेव्हा घडली ही लोकांनी उचलून घेतली, लोकांनी गावागावातून वेगवेगळ्या भागातून लोक सोशल मीडियावर येत आहेत. एवढंच नाही तर लोकांनी पहिला हे असेल की पहिला चित्रपटाच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला असेल, पहिली घटना असेल इतिहासातली चित्रपट, लोक खूप संवेदनशील आहे आपले, कारण लोकांना ज्या गोष्टी आवडतात ते लोक डोक्यावर घेतात. जी गोष्ट लोकांना आवडत नाही किंवा जी लोक जी गोष्ट एखाद्याला कटकते त्याबद्दल लोक बोलतच नाही, आणि इतकं स्पष्ट मत मानतात आपल्याकडचे महाराष्ट्रीय लोक, त्यामुळे आपल्याकडचा ऑडियन्स खूप सजग आहे. म्हणजे आपला प्रेक्षक संवेदनशील आहे आपला प्रेक्षक, हा, कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आपला प्रेक्षक हा आरेला कार्य लगेच करत नाही, तो फक्त सोशल मीडियावरती व्यक्त होतो, पण ज्या वेळेस तेवढंच ताकदीनं रस्त्यावरची उतरण्याची वेळ येते किंवा समोरच्याला तेवढ्याच परखड शब्दामध्ये सुनावण्याची वेळ येते त्यावेळेस लोक नसतात. तर असं काही याबद्दल तुझं निरीक्षण काय, की तुझ्या बाबतीत काही वेगळा अनुभव होता का? नाही, माझ्या बाबतीत तर मला जे आता लोकांनी जो सपोर्ट केला ना तो खूपच आपला पण लोक रस्त्यावर उतरले, लोकांनी ट्रॅक्टरची रॅली काढून आंदोलन केलं, हा ते सौम्य आहे किंवा तो हे आहे ते भाग कुठं जास्त असा हे नाही झाला, उद्रेक नाही झाला, पण लोकांच्या भावना खूप वेगळ्या आहेत आणि लोक रस्त्यावर उतरले. पहिल्यांदा मी पाहतोय की माझ्याच नाही तर कुठल्या कोणावरही जरी अशी ही गोष्ट जर आली तर आपल्या इकडचा प्रेक्षक 100% रस्त्यावर उतरेल. अच्छा भाऊ, अजून कुठली गोष्ट आहे की जी ती बदललेली नाही असं तुला वाटतं, म्हणजे खास करून ह्या कलेच्या क्षेत्रामध्ये अजूनही तीच गोष्ट सुरू आहे आणि त्याच्यानंतर ती बदलायला पाहिजे असं तुला खरंच मनापासून वाटतंय, पण ती बदलली गेलेली नाहीये, तर अशी कुठली गोष्ट आहे की आम्ही तुला याबद्दल तुझं काय म्हणणं आहे आणि याच्यावर तू काय वेगळ्या पद्धतीने विचार वगैरे केलेत का? म्हणजे कुठले, म्हणजे मी तुला एक म्हणजे उदाहरणाच्या याच्यात की म्हणजे कदाचित मानसिकता असेल की म्हणजे एक टिपिकल एखाद्या गोष्टीकडे बघण्याची मानसिक दृष्टिकोन असेल. गोष्ट आहे, एकच गोष्ट आपल्याकडे आहे की असं जे आता जसं तुम्हाला अशी म्हणाला ना की लोकांचं काहींचं म्हणणं असं आहे की दुसरा सिनेमा आलाय तर मग विचार करायला पाहिजे किंवा, तर ही जी गोष्ट आहे ना की मला असं म्हणायचं आहे की
कुठल्याही दिग्दर्शक किंवा सिनेमामध्ये कधी स्पर्धा नसते आणि ती नसावी कुठल्याच कलाकृतीमध्ये. प्रत्येक कलाकृती बनवण्याचा त्याचे प्रत्येक दिग्दर्शकाचा ते त्याचा विचार, त्याचा दृष्टिकोन, त्याची ती ट्रीटमेंट, हे सगळ्याच गोष्टी बदललेल्या बट वेगळ्या असतात. त्यामुळे तशी स्पर्धा नसते कुणाच. जे आपण आता काही लोक म्हणत असतील ना उगस स्पर्धा असते किंवा, तर ही जी मानसिकता आहे ना ती स्पर्धा नाही आहे. मराठी मराठीमध्ये स्पर्धा नसावी असं माझं म्हणणं आहे. जर ते वाटत असेल कोणाला की व्यावसायिक स्पर्धा असेल किंवा इतर काही असेल की मानसिकता, तर यामध्ये बदल व्हायला पाहिजे. मराठी सिनेमा मोठा काही होईल तर नवीन, खूप नवीन लोक, नवीन दिग्दर्शक, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञान, नवीन दिग्दर्शक जेव्हा येतील तेव्हा इंडस्ट्री म्हणून काहीतरी एक ग्रोथ होईल. ही खूप मोठी गोष्ट आहे भाऊ, म्हणजे की फार कमी लोकांकडून इतक्या प्रांजळपणे एवढी प्रतिक्रिया येते. आणि तू जे म्हटलंय की आपापल्या मराठी कलावंतांमध्ये किंवा मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यात काही पॉईंट नाहीये, म्हणजे ती हा उलट आपल्या आपल्या लोकांनी जर का ते एकमेकांना सहकार्य केलं तर त्याचा हातभार लागेल. दुसरं असं एक विचारायचं होतं की जसं की आता ज्या लोकांनी किंवा ज्या कलाकारांनी म्हणा की तुला त्या तुझ्या चित्रपटाच्या वर्ण थोडस म्हणजे बोललं म्हणा की भाऊने त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन म्हणावं तितक्या याने केलं नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याने थोडं थांबायला हवं होतं. आणि आता त्याच त्यांचे चित्रपट म्हणजे जसं की आता अगदी सांगायचं झालं तर महाराष्ट्र शाहीर पण असेल, त्याच्यानंतर बलोच पण असेल, त्याच्यानंतर आता तेंडला होता तो पण असेल, हे सगळे चित्रपट फक्त आणि फक्त केरळ स्टोरीच्या ह्याच्यामुळे पूर्णतः मागे पडले, म्हणजे त्यांना स्क्रीन्स अजून अवेलेबल नाहीयेत. तर मग आता ते कलाकार जे कलाकार यापूर्वी तुझ्या याच्याबद्दल सुद्धा सोशल मीडियावरती बोलत होते, तर आता त्यांच्या चित्रपटांना सुद्धा स्क्रीन्स अवेलेबल हे नाहीये. तर म्हणजे आता हा जो फटका आहे हा एकूणच सगळ्या मराठी चित्रपटांच्या यांना बसला. आणि आता नेटकरी सुद्धा म्हणजे त्यांना वेगळ्या प्रकारच्या कमेंट्स वगैरे करतात, ते ह्या याच्याबद्दल तू काय सांगशील? ठीक आहे, जर काहींना वाटतच असेल मी प्रमोशनात कमी पडलो किंवा काय, तर प्रत्येक जण आपापल्या ऐकतीप्रमाणे प्रमोशन करतो बरोबर. तर तसं मी ते प्रमोशन किंवा त्या गोष्टी केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आता ज्यांच्या सिनेमांचं प्रमोशन झालंय तर त्यांच्याही जर आता अशी हे असेल तर मी याच्यामध्ये कुठेतरी सगळ्यांनी विचार करून एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे असं माझं म्हणणं. की जर त्यांना वाटत असेल की आमच्या सिनेमाचं खूप प्रमोशन झालंय हे झालंय तरी त्यांना स्क्रीन मिळत नाही, याचं काय कारण हे त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. भाऊ तुझ्या चित्रपटाला स्क्रीन्स मिळत नाहीत हे सगळे, आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं की अजित पवारांनी सुद्धा ट्विट वगैरे केलं होतं, तर ह्या सगळ्याच्या तू कुणाकुणाला भेटला होतास किंवा कुणाकडे मदतीसाठी गेला होतास, कुणाला काय मदतीसाठी आवाहन वगैरे केलं होतंस, म्हणजे हे लोकांना कळू दे की असं काही नाहीये की तू किती लोकांपर्यंत पोहोचला होतास आणि किती जणांना तू मदतीसाठी सुद्धा आवाहन केलं होतंस, असं त्याबद्दल तू काय? मी सगळ्या पक्षांच्या ज्या संघटना आहेत त्यांना ती कल्पना दिली आहे. बर, किंवा सगळ्या राजकीय पक्षांच्या चित्रपट संघटना आहेत, मग त्याचं मन भाजप आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, सगळ्यांच्या संघटना सगळ्यांच्या कानावर घातल्या. इतर काही संघ वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत त्या सगळ्यांच्या त्यांना भेटलो आणि त्या सगळ्यांनी म्हणजे ते म्हणालेत की आम्ही सोबत आहोत हे होतं आणि ते अन्याय होतं ही गोष्ट त्यांना मान्य झाली हे सगळ्यात महत्वाचं. खरंच झालंय बा ही गोष्ट, ही गोष्ट झाली हे त्यांना मान्य झाली हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ती त्यांनी पाठिंबा दर्शवली आणि अजित दादांनी तर म्हणजे त्यांच्या कानावर गेल्या गेल्या ती गोष्ट त्यांनी ट्विट केलं ही सगळ्यात महत्वाची. आणि ही गोष्ट आहे ते किती त्या गोष्टीबद्दल जागरूक आहेत सगळ्या याला घेऊन, कारण त्यांना जवळ घडले मला वाटतं त्याच्या काही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचं ट्विट आलं होतं. अच्छा, म्हणजे तू ज्यांच्याकडे पोहोचला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुला फार प्रॉम्प्टली अजितदादांनी रिप्लाय दिला. ओके ओके ओके. आपले प्रेक्षक टॉलिवूडचं कौतुक करतात आणि मराठी चित्रपटांमध्ये बऱ्याच वेळेला चुकात काढतात, म्हणजे त्याचं कम्पॅरिझन वगैरे हे होतच, तर या मानसिकतेविषयी काय सांगशील? हे अशासाठी कारण तू म्हणजे ख्वाडासारखा वेगळ्या आशयाचा विषयाचा चित्रपट तयार केला, त्याच्यानंतर बबन सुद्धा, आणि म्हणजे त्या वेगळ्या ग्रामीण बाजाच्या कथा तू प्रेक्षकांसाठी घेऊन आलास आणि प्रेक्षकांना ते आवडले. तुझे चित्रपट त्याला अपवाद आहेत, ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले कारण ते पूर्ण वेगळ्या रंगाचे ढंगाचे होते. पण अद्यापही आपली जी लोक आहेत, म्हणजे जसं टॉलिवूड बॉलिवूडचं कम्पॅरिझन होतं तसंच ते टॉलिवूड आणि मॉलिवूड म्हणजे आपल्या मराठी चित्रपटांचं होतं, तर आपल्या मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल तुला काय वाटतं?
आणि आपल्या इकडचा प्रेक्षक जो आहे ना तो खूप संवेदनशील आणि चोखंदळ आहे. मराठी प्रेक्षक तो इतकं म्हणजे की आपल्याकडे मराठी सिनेमा बी चालतो, हिंदी सिनेमाही चालतो, साऊथचाही चालतो आणि इंग्रजी सिनेमाही चालतात हॉलिवूडचे. तर हे सगळ्यांचा प्रेक्षक आपल्याकडे आहे महाराष्ट्रात आणि हा हे चित्र कुठंच दिसत नाही भारतभर सगळ्याचं. महाराष्ट्रातला ऑडियन्स आहे ना खूप चोखंड आहे आणि एक महत्वाची गोष्ट की त्याला आवडणाऱ्या कलाकृती ते डोक्यावर घेतात. आपल्याकडे वेळ चालला त्याच्या आधी काही सिनेमे चाललेत असं नाही की हे नाही. तर प्रेक्षकांना आवडणाऱ्या गोष्टी जर आपण दिल्या तर प्रेक्षकांना ते डोक्यावर घेतात. त्यामुळे त्यांचं हे आहे की फक्त आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडं जो साऊथकडे किंवा तिकडे जो उत्सव होतो सिनेमाचा म्हणजे तिकडे कसं आहे की ते कल्चरच बनलंय. सिनेमा हे एक वेगळं कल्चर आहे. तिकडे सिनेमा रिलीज झाला की घरातले आई बाप पोरांना म्हणतात चला पिक्चरला. हे एक चित्र सर्वसाधारण त्यांनी दिसतं कारण तिकडे ते रुजवलंय त्यांनी तो ऑडियन्स कसा तयार केला. आपल्याकडे थोडंसं कसं आहे की म्हणजे पोरगा सिनेमाला चाललं तर आई बाप म्हणतात हे नको जाऊ पिक्चरला दुसरं काहीतरी काम. हे थोडंसं चित्र काल परवापर्यंत किंवा आधीपर्यंत संपूर्ण कुटुंबाने सिनेमा बघायला जाण्याचं जे चित्र आहे ते आता अलीकडे अलीकडे आपल्याकडे सुरू आहे. तर हे जे आहे ना तर ते परत सिनेमाचा कंटेंट आणि यावर अवलंबून आहे. तर आपल्याकडचं मुळात प्रेक्षक खूप सजग आहे. त्याला आवडणाऱ्या गोष्टी तो कुठेही जाऊन शोधून बघतो. मला पेंडल्याला पण बघ कमी स्क्रीन मिळाला पण प्रेक्षक जाऊन जाऊन शोधून बघतोय सिनेमा. अच्छा. तर आणि त्याही लोकांचं म्हणणं असं आहे की सिनेमा शो नसल्यामुळे कदाचित लोकांपर्यंत पोहोचता येत नाही. तर ही आहेच थोडीशी वर्ड पण लोकांना चांगला सिनेमा असला की ते जाऊन जाऊन पोहोचतात. कारण माझा अनुभव आताही मला TDM वेळेस हे झालं की लोकांना जिथं मिळालं नाही उपलब्ध तर अगदी खराडीचा किंवा चंदननगरची लोक चिंचवडपर्यंत आली होती तर ती शोधताय सिनेमा. तर आपल्याकडचा प्रेक्षक सजग आहे असं नाही की ते खूप डोळे झाकून शोध सिनेमाला जातो असं नाही. प्रेक्षकांची तर कसं आहे की आवडणाऱ्या गोष्टीवर प्रेक्षक आपल्याकडे तुटून पडतात. तो हिंदी सिनेमा असो, साऊथचा असो, मराठी असो किंवा हॉलिवूडचा असो आणि ते वेळोवेळी दिसले. ओके भाऊ, तुझं मनपूर्वक धन्यवाद. तू वेळात वेळ काढून आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीस. तुझ्या म्हणजे TDM जसं तू मागे एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला होतं की TDM पुन्हा तू थिएटरमध्ये आणणार आहेस, तर त्यासाठी तुला परत खूप खूप शुभेच्छा. आणि तर मी आमच्या सकाळच्या पॉडकास्ट ऐकणाऱ्यांना सांगेल की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.